हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत करंट अफेअर्स 17 डिसेंबरचे लेटेस्ट एमसीक्यू. पहिला प्रश्न, नुकतीच पुढील कोणत्या ज्येष्ठ अभिनेत्रीस या वर्षी स्मिता पाटील स्मृती पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांच्या हस्ते विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह इथे प्रदान करण्यात आला आहे? रेखा श्रीदेवी, प्रणिता सुभाष, हेमा मालिनी. बरोबर उत्तर हे ए रेखा आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना या वर्षीचा स्मिता पाटील स्मृती पुरस्कार व अभिनेत्री अमृता सुभाष यांना स्मिता पाटील कौतुक पुरस्कार मिळाला आहे. हे पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार आनंदजी यांच्या हस्ते विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे प्रदान करण्यात आला. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या 31व्या पुण्यतिथी दिनाच्या निमित्ताने या पुरस्काराचा या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आमदार ऍडव्होकेट कार अडवणी, आर्च एंटरटेनमेंटचे विनीत आणि अर्चना गोरे आणि स्मिताची जवळची मैत्रीण ललिता तांबणे यांनी या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यानंतर जीवन गाणी निर्मिती, मूर्तिमंत अस्मिता, स्मिता पाटील नावाचा प्रवास या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीपासून स्मिताच्या प्रत्येक स्मृती दिनाच्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रश्न दुसरा, नुकतेच भारताचा डबल ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने पुढील कोणत्या ठिकाणी सुरू असलेल्या राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत स्वर्ण पदकाची कमाई करून आपलं पुनरागमन साजरं केलं आहे? पीटर्सबर्ग, ग्लासगो, लंडन, जॉन्सबर्ग. तर बरोबर पर्याय हे डी जॉन्सबर्ग आहे. भारताचा डबल ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारने जॉन्सबर्गचे राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत स्वर्ण पदकाची कमाई करून आपलं पुनरागमन साजरं केलं. आपलं हे पदक देशातील प्रत्येक नागरिकाला समर्पित करत असल्याचं तो म्हणाला. रिओ ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदकाचा मानकरी ठरलेल्या साक्षी मलिकनेही या स्पर्धेत स्वर्ण पदकाची कमाई केली. सुशील कुमारने पुरुषांच्या फ्री स्टाईल कुस्तीत 74 किलो गटाचं सुवर्ण पदक पटकावलं. सुशील कुमारने न्यूझीलंडचे आकाश खुल्लरलं आसमान दाखवलं. साक्षी मलिकने महिलांच्या फ्री स्टाईल कुस्तीत 62 किलो गटात न्यूझीलंडच्या टायलर ड्युहाईन फोर्डचा 13-2 असा पराजय केला. प्रश्न तिसरा, नुकतेच पुढील कोणत्या भारतीय व्यक्ती संयुक्त राष्ट्रसंघाचा 2017 दिवाळी पॉवर ऑफ वन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? लक्ष्मीपुरी, एस जयशंकर, दलवीरी भंडारी, श्वेता पिटनाई. तर बरोबर उत्तर हे ए लक्ष्मीपुरी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यूयॉर्क मधल्या मुख्यालयात शांतीपूर्ण आणि सुरक्षित जग उभारण्यामध्ये योगदान देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघामधील 6 राजनैतिकांना प्रथम दिवाळी पॉवर ऑफ वन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्काराचे विजेते मॅथ्यू रिक्रॉफ्ट, ब्रिटिश राजदूत नवाफ सलाम, लेबनॉनचे राजदूत आणि लक्ष्मीपुरी भारतीय महिला प्रमुख मगेद अब्देल अजीज, इजिप्तचे माजी स्थायी प्रतिनिधी इयॉन बोतनारू मोलदावाचे माजी स्थायी प्रतिनिधी आहे आणि युरो सर्गेवी युक्रेन माजी स्थायी प्रतिनिधी. वरील सर्वांना पॉवर ऑफ वन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रश्न चौथा, वर्ष 2018 मध्ये एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या गव्हर्नर मंडळाची 3री वार्षिक बैठक पुढील कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे? चीन, रशिया, भारत, जपान. तर बरोबर उत्तर हे सी भारत आहे. भारत वर्ष 2018 मध्ये एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या गव्हर्नर मंडळाची 3री वार्षिक बैठकचे आतिथ्य करणार आहे. 25 आणि 26 जून 2018 ला मुंबई शहरात मोबिलायझिंग फायनान्स फॉर इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन अँड कोलॅबोरेशन या विषयाखाली ही बैठक आयोजित होत आहे. प्रश्न पाचवा, नुकतीच पुढील कोणत्या ठिकाणी युनेस्को द्वारा आयोजित 2री जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद भरवली गेली होती? रिओ द जेनेरिओ ब्राझील, मस्कत ओमान, सिडनी ऑस्ट्रेलिया, नवी दिल्ली भारत. तर बरोबर उत्तर हे बी मस्कत ओमान आहे. ओमानची राजधानी मस्कत येथे 11 व 12 डिसेंबर 2017 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनाद्वारा आयोजित 2री जागतिक पर्यटन व सांस्कृतिक परिषद संपन्न झाली आहे. सांस्कृतिक राज्यमंत्री, स्वतंत्र कार्यभार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल डॉक्टर महेश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ आघाडीवर होते. शांतता आणि समृद्धीचे एक घटक म्हणून निरंतर विकास, संस्कृती आणि पर्यटन विकास आणि संस्कृती वारसा संरक्षण हे या परिषदेचे केंद्रबिंदू होते. फेब्रुवारी 2015 मध्ये पहिली जागतिक पर्यटन व संस्कृती परिषद कंबोडिया येथे संपन्न झाली होती. प्रश्न सहावा, जागतिक तापमान वाढीचा मुद्दा सर्वप्रथम मांडणारे
हवामान वैज्ञानिक हॉन्स जोआकिम शेलीबर यांना टोकियो येथे दि ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या बाबतीत पुढील विधानांचा अयोग्य विधान ओळखा. हवामान प्रणालीतील अरिषीय गतिकीची गुंतागुंतीचा अभ्यास त्यांनी मांडला. ग्लास फाउंडेशन तर्फे दिला जाणारा हा ब्ल्यू प्लॅनेट पुरस्कार 50 दशलक्ष येनचा आहे. 1992 मध्ये त्यांनी हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी पोर्ट सेडम इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट रिसर्च या संस्थेचे ते संचालक आहेत. जर्मनीतील हवामान बदल विषयक सेव्ह नेचर संस्थेचे ते संचालक आहेत. बरोबर पर्याय हे डी आहे. डी आहे. यापैकी हे अयोग्य विधान आहे. जागतिक तापमान वाढीचा मुद्दा सर्वप्रथम मांडणारे हवामान वैज्ञानिक हॉन्स जोआकिम शेलीबर यांना टोकियो येथे द ब्ल्यू प्रिंट पुरस्कार प्रदान करण्यात आला. हवामान प्रणालीतील अरिषी गतीची गुंतागुंती अभ्यास त्यांनी मांडला. संगणकीय सादृश्यकरणाच्या मदतीने त्यांनी अतिशय विश्वासार्ह व वास्तववादी असे काही निष्कर्ष काढले होते. ग्लास फाउंडेशन तर्फे दिला जाणारा हा ब्ल्यू प्रिंट पुरस्कार 50 दशलक्षा आहे. हवामान बदलासारख्या मुद्द्यावर उपाय योजण्यासाठी त्यांनी जर्मनीत प्रसंगी राजकीय नेत्यांची वादही घातली आहे. 1992 मध्ये त्यांनी हवामान बदलांचा अभ्यास करण्यासाठी पोर्ट सेडम इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट रिसर्च या संस्थेचे ते संचालक आहेत. प्रश्न 7, भारत आणि मालदीवच्या सैन्यांची संयुक्त सरावाला नुकतीच बेळगाव येथे सुरुवात झाली असून या सरावाला पुढील कोणते नाव देण्यात आले आहे. एक्युवेरिन 4, तुतीकोरिन 4, सागर शक्ती 4, सूर्यशक्ती 4. तर बरोबर पर्याय हे ए एक्युवेरिन 4 असे आहे. भारत आणि मालदीवच्या सैन्यांची संयुक्त सरावाला नुकतीच बेळगाव येथे सुरुवात झाली. या सर्वात दोन्ही देशांच्या सैन्याचे इन्फंट्री प्लाटून सहभागी झाले आहेत. 25 नोव्हेंबर पर्यंत ही कवायत सुरू राहील. या सरावाला एक्युवेरिन 4 असे नाव देण्यात आले आहे. दोन्ही देशांच्या सेना दरम्यान परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी उभय देशादरम्यान दरवर्षी संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीचे सरावा शहरी भागातील दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. या सरावात लष्कराचे दक्षिण मुख्यालयातील एक तुकडी आणि स्पेशल फोर्सची तुकडी सहभागी झाली आहे. मालदीवच्या तुकडीतील अधिकारी पुण्यातील NDA सह अन्य काही लष्करी संस्थांना भेट देणार आहेत. प्रश्न 8, पर्यावरण मंत्रालया अंतर्गत हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि पूर्वानुमान देण्यासाठी सफर यंत्रणा या योजनेची सुरुवात करण्यात आली असून पुढील कोणत्या शहरात याचे केंद्र नाही. मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळूर. तर बरोबर पर्याय हे डी बंगळूर आहे. भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्था आणि भारतीय हवामान विज्ञान विभाग यांनी एकत्र येऊन पर्यावरण मंत्रालया अंतर्गत हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि पूर्वानुमान देण्यासाठी सफर यंत्रणा मोठ्या शहरांसाठी उभारत आहे. सध्या ही प्रणाली दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई इथे कार्यरत आहे. हवेचे गुणवत्ता विषयी सर्व माहिती संकलित करण्याचे सफरचे प्रमुख केंद्र आहे. सफरचे सुपर कम्प्युटर पुण्यातील केंद्रात आहे. अहमदाबाद मधील सफरची माहिती संकलित करण्याचे कामही इथेच आहे. मुंबईतील 10 निरीक्षण केंद्रातून संकलित केलेली माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे कुलाबा वेधशाळेत संकलित केली जाते. त्याचे कोणतेही शुल्क घेतले जात नाही. सफर मुंबई योजनेअंतर्गत मुंबई, कुलाबा, माझगाव, वांद्रे, कुर्ला, संकुल, चेंबूर, अतेरी, भांडुप, मलाड, बोरीवली, नवी मुंबई आदी भागात 10 निरीक्षण केंद्र आहेत. यातून हवेची दर्जा व प्रदूषणाबाबत निरीक्षण नोंदवण्याचे काम 24 तास सुरू आहे. मुंबईत कृषी विभाग नाही पण पुण्यात माळ राणे आहेत. अशा ठिकाणी हवामान निरीक्षण केंद्र उभारली आहेत. सफरच्या माध्यमातून हवेच्या गुणवत्तेच्या माहिती बरोबर आरोग्य विषयक प्राथमिक सल्लाही दिला जातो. हवेची गुणवत्ता नोंदवण्याच्या निर्देशांकात ही मोजणी होते. 0 ते 500 निर्देशांकात यामध्ये नोंद केली जाते. या व्हिडिओ मध्ये आपण 17 डिसेंबरचे लेटेस्ट MCQ बघितले. करंट अफेअर्स या टॉपिकचा स्टडी करण्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ फॉलो करत राहा. थँक्यू.